एनसीबीचे माजी रिजनल डिरेक्टर समीर वानखेडेंवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. काल सीबीआय मार्फत त्यांची तब्बल 5 तास चौकशी झालेली आहे. पहिल्या सत्रात वानखेडेंची सुमारे 3 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात त्यांची 2 तास चौकशी करण्यात आली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडेंनी शाहरुखकडे 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. सीबीआयनं याआधी वानखेड्यांच्या घरावर छापा टाकलेला होता. तसंच चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. मात्र वानखेडेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. आगामी सुनावणीपर्यंत वानखेडेंना अटक करू नये असे आदेश हायकोर्टानं दिलेत. या प्रकरणी पुढील सुनावणी 22 मे रोजी होणार आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे See you.